डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भागात राजाराम राजे सोयराबाईंच्या भेटीला येतात. तेव्हा सोयराबाई त्यांना फेटा काढायला सांगतात, पण ते नाही म्हणतात. तेव्हा सोयराबाई त्यांना, तुम्ही जर फेटा काढला नाही तर आम्ही तुमच्यासाठी आणलेली भेट कशी देणार, असा प्रश्न करतात. तेव्हा राजाराम राजे स्वतःचा फेटा काढतात. सोयराबाई त्यांना जिरेटोप भेट देतात. राजाराम राजेंना आनंद होतो आणि ते जिरेटोप घालून शिवाजी महाराजांनी पुतळाबाईंना दाखवतात. त्या दोघांनाही आनंद होतो. इकडे अनाजी पंत सोयराबाईंना लग्नासाठी इतर राजांनी आणि सरदारांनी पाठवलेले नजराणे दाखवतात आणि राजाराम राजेंचं कौतुक करतात. अनाजीपंत सोयराबाईंना एकदा लष्कर राजाराम राजेंच्या पाठीशी उभं राहिलं की राजाराम राजे उत्तराधिकारी होतील, असा कयास व्यक्त करतात. सोयराबाई हंबीरावांशी ह्याबाबत बोलतात. तेव्हा हंबीराव संभाजीराजे ज्येष्ठ पुत्र आहेत, त्यामुळे त्यांचा मान अधिक आहे, असं सांगतात. हंबीरावांच्या या उत्तरामुळे सोयराबाई हिरमुसतात. इकडे शिवाजी महाराज राजाराम राजेंना कवड्यांची माळ भेट देतात. पुतळाबाईंनाही बाप समजते. तेव्हा त्या शिवाजी महाराजांना हे सर्व उत्तराधिकारी ठरवण्यासाठी केलेली धडपड असल्याचं सांगतात. तेव्हा शिवाजी महाराज त्यांना शंभूराजेच उत्तराधिकारी पदासाठी अधिक योग्य असल्याचं सांगतात. या मालिकेच्या आगामी भागात येसुबाई संभाजी महाराजांना गडावर एक नवीन पाहुणा येणार असल्याचं सांगतात. तेव्हा संभाजी महाराज कोण असल्याचं विचारतात. इकडे सोयराबाईंचा राजाराम राजेंना उत्तराधिकारी केल्याचा गैरसमज होतो. सोयराबाईंचा गैरसमज दूर होईल का? पन्हाळा गडावर नेमकं कोण भेट देणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.